मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा ही 25 फेब्रुवारीपासून तर 12वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा ही 14 फेब्रुवारीपासून घेतली जाणार आहे. कोरोनामुळे 2021-22 या शैक्षणिक वर्षात बहुतेक दिवस शाळा बंद राहिल्या, त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती खूपच कमी राहिली. या पार्श्वभूमीवर प्रात्यक्षिक परीक्षेवेळी विद्यार्थ्यांवर कोणती दडपण येऊ नये म्हणून प्रात्यक्षिकासाठी बाह्य परीक्षक नसणार आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळातर्फे पहिल्यांदा 12वीची परीक्षा होणार आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर 4 मार्चपासून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, तर 10वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारीपासून सुरू होईल. त्यानंतर 15 मार्चपासून लेखी परीक्षेला सुरुवात होईल. कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याने ज्या शाळेत 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या 15 अथवा त्याहून अधिक आहे त्या ठिकाणी परीक्षेचे एक उपकेंद्र असणार आहे. लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 15 ते 30 मिनिटाचा वाढीव वेळ दिला जाणार आहे. दरम्यान दरवर्षी इतर शाळांमधील बाह्य परीक्षकांना बोलवून त्यांच्यासमोर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागते. मात्र कोरोनामुळे यंदा बहुतेक विद्यार्थ्यांना शाळेतच वर्षभर जाता आले नाही. बाह्य परीक्षकासमोर प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्यास त्यांच्यावर दडपण येऊ शकते असे शिक्षक तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार प्रात्यक्षिक परीक्षांसाठी बाह्य परीक्षकांऐवजी शाळेतील विशेष शिक्षक व अन्य विषयाच्या एका शिक्षकावर त्या परीक्षेची जबाबदारी सोपवली जाणार आहे. एका शाळेत एका विषयासाठी एकच शिक्षक असल्यास त्या शिक्षकाला बाह्य व अंतर्गत परीक्षक म्हणून दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील असे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.